महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष वसीम बुरहान यांच्या वतीने आयोजित आदर्श शाळा मुख्याध्यापक शिक्षक आणि शिक्षकेतर पुरस्कारांचा वितरण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला। जश्ने ईद ए मिलादुन्नबी निमित्त महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष वसीम बुरहान यांच्या वतीने सोलापुरातील फडकुले सभागृहात आदर्श शाळा मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर पुरस्कार वितरण सोहळा जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते मोठ्या थाटात पार पडला। या प्रसंगी आदर्श शाळा पुरस्कार बेगम कमरुन्निसा गर्ल्स हायस्कूल, दिगंबर जैन प्रशाला, रोशन प्रशाला आणि सर सय्यद अहमद खा हायस्कूल तसंच दी प्रोग्रेसिव्ह प्रायमरी स्कूल यांना प्रदान करण्यात आला। आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार सबीना अख्तर इंगळगी, अब्दुल जब्बार शेख, साबिया पीरजादे, आफरीन सय्यद यांना प्रदान करण्यात आला। तर आदर्श शिक्षक पुरस्कार डॉक्टर सुमैया जहागीरदार, वर्षा रंगरेज, प्रवीण होडगी, समीर बागवान, अशफाक सातखेड, जुबेर मुजावर, नसरीन रचभरे, मोहसिना सिद्दीकी आणि शाहीन शेख यांना प्रदान करण्यात आला। आदर्श शिक्षकेतर पुरस्कार जमीर कोतकुंडे, अन्सारी शफी, नौशाद शेख आदींना प्रदान करण्यात आला। यावेळी बोलताना जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले की वसीम बुरहान आणि त्यांच्या सहकारी पदाधिकाऱ्यांचं हे कार्य कौतुकास्पद आहे। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष भारत जाधव हे होते। तर याप्रसंगी राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष संतोष पवार, माजी महापौर मनोहर सपाटे, प्रदेश उपाध्यक्ष शफी इनामदार, नगरसेवक तौफिक शेख, नगरसेवक नागेश गायकवाड, इम्तियाज शिकलगार, महिला अध्यक्षा सुनीता रोटे, जुबेर बागवान, पीर अहमद शेख, सायरा शेख, ख्वाजा मैनुद्दीन तांबोळी, इरफान शेख, जावेद खैरदी, अल्ताफ बुरहान, खलील नालबंद, ॲडव्होकेट सलीम नदाफ, नजीर शेख, शेर अली शेख, वारिस कुडले, फारूक मटके, गनी पठाण, जाकीर हुसेन शेख, गफूर शेख, मौलाना कादरी, एजाज शेख, सरफराज शेख, अनिल उकरंडे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्रदेश उपाध्यक्ष वसीम बुरहान यांनी केलं। ईद ए मिलाद उन नबी निमित्त महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष, आपल्या सर्वांचे आवडते मार्गदर्शक वसीमभाई बुरहान, मी स्वतः त्यावेळेस ज्यावेळेस कोरोनाचे संकट होते की ज्यावेळेस माणूस माणसाजवळ कोणी जात नव्हता, त्यावेळेस सर्वजण धावकरत कोण डॉक्टर कोण पेशंटला तपसत नव्हता। मला तो अजूनही काळ आठवतो, स्वतः मी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये गेलो आणि ते जे किट असतं आपलं पीपी किट, मी स्वतः ते किट घातलं आणि पहिल्यांदा मी तुम्हाला सांगायला, तुमचं मी अभिमानाने म्हणण्यापेक्षा स्वतः सांगायला हरकत नाही, या राज्यातला पहिला मी मंत्री होतो पीपी किट घालून स्वतः सिव्हिल हॉस्पिटलमध्ये गेलो। मी स्वतः प्रत्येक पेशंटशी बोललो, त्यांची आस्थेपूर्वक त्यांना विचारणा केलं, तुम्हाला सुविधा मिळतात का,